त्यानंतर पुढे वळूयात शेती 25 माध्यमातून पाहूयात कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्या. पश्चिम महाराष्ट्र छतावरील सौर ऊर्जा निर्मिती योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. आतापर्यंत 24,387 प्रकल्प कार्यान्वित झाले असून यामध्ये वीज निर्मितीची 501 मेगावॅट क्षमता निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील प्रमुख पिक असणाऱ्या कापसाच्या उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार मार्फत विशेष कापूस प्रकल्प महाराष्ट्र गुजरात आणि तमिळनाडू राज्यात राबवण्यात येत आहे. पुणे बाजार समितीमध्ये लोकल पपईची आवक 80 क्विंटल झाली असून त्यास किमान 1,000 ते कमाल 4,000 रुपये दर मिळतोय. पुणे बाजार समितीमध्ये लोकल अननसाची आवक 95 क्विंटल झाली असून त्यास किमान 1,000 ते कमाल 3,300 रुपये दर मिळतोय. अकोला जिल्ह्यात यंदाचा सीताफळाचा हंगाम मागे पुढे झाला असून आतापर्यंत 30-40% फळ विक्री झाल्याचा अंदाज आहे. सीताफळाचा रेग्युलर बहर घेतलेल्या बागांमधील माल विक्रीला येऊ लागलाय. आठवडाभरात सर्वत्र बागांमधून सीताफळ निघायला सुरुवात होण्याची शक्यता आहे. खानदेशात कांदेबाग लागवडीच्या केळी बागांची लागवड सुरूच आहे. ही लागवड यंदा वेगात होत असून क्षेत्र काहीसं वाढू शकतं असाही अंदाज आहे. चंद्रपूरमध्ये कांद्याची आवक 255 क्विंटल झाली असून त्यास किमान 2,750 ते कमाल 4,500 रुपये दर मिळतोय. कोल्हापूरमध्ये सफरचंदाची आवक 27 क्विंटल झाली असून त्यास किमान 4,000 ते कमाल 12,500 रुपये दर मिळतोय. यंदा अत्यल्प कमी पर्जन्यमान झाल्यानं अनेक पिकांचं उत्पादन घटलं असून त्यामुळे अनेक कडधान्य असणाऱ्या पिकांचा भाव गगनाला भिडणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. मूग उडीद कुळीद तूर यासारखे कडधान्य असणाऱ्या पिकांचं उत्पन्न घटल्यानं त्याची तेजीत विक्री होण्याची शक्यता आहे. सरकारनं निकषाच्या खेळात शेतकऱ्यांना भरडू नये. अन्यायकारक निकष बदलून राज्यावरील दुष्काळाचं निकषांचं सावट दूर करावं. राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सामान्य माणसाला दिलासा द्यावा अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे. वाशिम जिल्ह्यातील दूध उत्पादक सहकारी संस्था अवसायनात काढण्यात आदेश रद्द करावा अशी मागणी दूध उत्पादक सहकारी संस्थाच्या संचालकांनी सहाय्यक निबंधकांची भेट घेऊन केली आहे. जळगाव बाजार समितीमध्ये लोकल झेंडूची आवक 136 क्विंटल झाली असून त्यास किमान 2,500 ते कमाल 3,500 रुपये दर मिळतोय. कोल्हापूरमध्ये लिंबाची आवक 60 क्विंटल झाली असून त्यास किमान 2,500 ते कमाल 6,000 रुपये दर मिळतोय. अमरावतीमध्ये गेल्या खरीप हंगामात बाजार समितीला धान्य बाजारातील ढालीतून 13.44 कोटी रुपयांची मिळकत झाली आहे. गतवर्षी बाजारात सोयाबीनच्या तुलनेने आवक कमी झाली असली तरी या पिकातून बाजार समितीला 6.12 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. खानदेशात 2023-24 हंगामासाठी पपई मोसंबी आणि केळी पिकांसंबंधी सध्या विमा संरक्षण शेतकरी घेत आहेत. योजनेत सहभागानंतर लागलीत शेतकऱ्यांच्या पिकांची पडताळणी किंवा पीक पाहणी जिओ टॅगिंग केली जाते. सातारा बाजार समितीमध्ये लोकल बटाट्याची आवक 115 क्विंटल झाली असून त्यास किमान 1,300 ते कमाल 1,700 रुपये दर मिळतोय. अकोला जिल्ह्यात यावर्षी शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मातीमोल भाव मिळतोय. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय. ऐन सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या काळात पावसात पडलेल्या खंडामुळे शेतकऱ्यांना फटका बसलाय. रत्नागिरी बाजार समितीमध्ये लोकल टोमॅटोची आवक 24 क्विंटल झाली असून त्यास किमान 1,000 ते कमाल 1,200 रुपये दर मिळतोय. परभणीत मंगळवारी दुपारनंतर 10 रुपये किलोनं विकली झेंडूची फुलंही विकली गेली. त्यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांना न विकलेली फुलं रस्त्यावरच टाकून घरी परतावं लागलंय. जालन्यामध्ये मिरची आवक 226 क्विंटल झाली असून त्यास किमान 3,800 ते कमाल 4,500 रुपयांचा दर मिळतोय. बुलढाण्यात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर पुन्हा एल्गार पुकारणार आहे. यावेळी रविकांत तुपकर विदर्भ मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अहमदनगरमध्ये भगव्या डाळिंबाची आवक 98 क्विंटल झाली असून त्यास किमान 5,000 ते कमाल 15,000 रुपये दर मिळतोय. त्यास सरासरी दर हा 10,000 रुपये मिळतोय. अहमदनगरच्या कर्जतमध्ये झेंडू फुलाला कवडी मोल भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळाली. भाव कमी असल्यानं शेतकऱ्यांनी झेंडू फुलं रस्त्यावर फेकून दिली आहेत. अमरावतीमध्ये लोकल हरभऱ्याची आवक 357 क्विंटल झाली असून त्यास किमान 5,200 ते कमाल 5,795 रुपये दर मिळतोय. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची मदत दिली जाते. यावर्षी आता या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याची मागणी होती आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना 10,000 रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जाते.